बद्दल सध्या संजय राऊत बोलत आहेत, आपण थेट जाऊया. सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारातले ते आहेत. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. सहकार क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं नेतृत्व आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली आणि त्या अटकेआधी त्यांना अटक होणार असं ते आमच्या मुलांचे पोपटलाल बोंबलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कारण काय? ज्या एका प्रकरणाची चौकशी गेले 1.5 वर्षापासून सुरू आहे, जो तथाकथित एक रिसॉर्ट आहे तो अद्याप सुरू झालेला नाही, त्या रिसॉर्टमधून प्रदूषित पाणी काहीतरी जाते कुठेतरी, हा काय ईडीचा विषय झाला? पण खेडची माननीय उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यामागे जे असंख्य प्रमुख लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम. आणि ह्या एका कारणासाठी खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता, या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी तो मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की त्यांना अटक झाली. याचा अर्थ काय? हसन मुश्रीफांचा FIR हा सगळ्यात आधी त्या माणसाला मिळतो, त्याच्यावरती हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीचे आदेश दिले. या महाराष्ट्रात काय चाललं आहे? आज लालू यादव यांच्या घरावरती सुद्धा धाडी पडलेली. लालू यादव हे नुकतेच एका गंभीर आजारातून बरे होतात, अजून बरे झालेले नाहीत. त्यांची किडनी ट्रान्सप्लांट केली आहे. त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, त्यांची नातवंड असतील, त्यांची गर्भवती सून आहे, तिलाही 16-16 तास ईडीनं ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रात हे सुरू आहे का? आम्ही अनेक वर्ष सांगतो आहे या किरीट सोम्याचा विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा, त्याला तुम्ही क्लीन चीट देता. या देशाच्या बँका बुडवणारे लोक भारतीय जनता पक्षाचं मुंबईत काम करतात आणि आमच्यावरती हल्ले करतात. अनेक सहकारी साखर कारखाने हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याचा विषय जो काढला आहे, मी भविष्यामध्ये काही कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार आहे. त्याच्या संदर्भातसुद्धा ईडी चौकशी करणार आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत. पण फक्त महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्या गतीनं पुढे जात आहे, विशेषतः कसबा निकालानंतर जे वातावरण निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्रात, त्याला कुठेतरी खीळ घालण्यासाठी या ईडीच्या कारवाया सुरू आहेत. सगळ्या कारवाया बोगस, भंपक आणि खोट्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणामध्ये कोर्टानं तेच सांगितलेलं आहे. संजय राऊत प्रकरणात कोर्टानं तेच सांगितलेलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणातसुद्धा त्यांचा बुरखा फाटेल. सदानंद कदम यांचं प्रकरणच नाही आहे अशी माझी माहिती आहे. पण फक्त शिवसेनेच्या लोकांना त्रास द्यायचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना त्रास द्यायचा, काँग्रेसच्या लोकांना त्रास द्यायचा. जे जे विरोधामध्ये बोलतायत, आवाज उठवतायत, काम करतायत, त्यांच्या विरुद्ध ईडी आणि CBIचा वापर सुरू आहे. या देशातल्या प्रमुख 9 नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं की कशाप्रकारे ईडी आणि CBIचा गैरवापर विरोधकांच्या बाबतीत सुरू आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातून माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेबांच्या सह्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा ही मनमानी पद्धतीने या कारवाया सुरू झाल्या. पण काही झालं तरी आम्ही कोणीही गुडघे टेकणार नाही, स्पष्ट आहे. जनता आमच्याबरोबर आहे, जनतेलाही सर्व कळत आहे. आणि भविष्यामध्ये सत्तेचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही हे लक्षात घ्या. सत्ता येते, सत्ता जाते आणि 2024 हे तुम्हाला चित्र दिसेल. काय तुमचं काय न्यायालयाने? मी त्याच्यावरती बोललो आता, त्याच्यावरती फार महत्त्व द्यायची गरज नाही. हे लफंगे आहेत सगळे आणि 2024 या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून
रस्त्यावर मारेल. अनेक देशामध्ये जगामध्ये अशा घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या लोकांना लिबिया असेल, इराक असेल, इराण असेल, हे अशा प्रकारचे जे लोकं होते त्यांना लोकांनी रस्त्यावर पकडून धरून मारलेलं आहे. अशा प्रकारच्या हुकूमशाही वृत्तीच्या लोकांना काल ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे यांची तिथे सभा होती, तिकडे शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. मी स्वतः काल ठाण्यामध्ये होतो, एका शिवजयंतीसाठी गेलो होतो आणि मी जे चित्र ठाण्यातलं पाहिलं ते माननीय उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना ठाण्यामध्ये रुजवली, वाढवली, त्यानंतर ती फोफावली, त्या चित्रामध्ये मला कुठेही बदल दिसला. त्याच्यामुळे कोणी म्हणत असेल की आम्हीच ठाण्याचे राजे, नाही, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची. भले तुम्हाला इलेक्शन कमिशननं कागदावरती काही मजकूर खरडून दिला असेल, आदेश दिला असेल, म्हणून शिवसेना तुमची होत नाही. ठाण्यातली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे. जी घटना तुम्ही म्हणता मुख्यमंत्र्यांच्या सभेत काय झालं आहे मला माहीत नाही, पण भविष्यामध्ये अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल. इचलकरंजीमध्ये एक खासदार, गद्दार खासदार जनतेचा मार खाता खाता वाचले. जनतेनं त्यांची गाडी अडवली, त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यांच्या अंगावर जनता गेली. म्हणजे मला तर वाटत होतं की जनता ह्याला आता मारते की काय रस्त्यात पकडून. हा संताप आणि चीड लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती मला उसळून येताना दिसते. जिथे जिथे शिवसेना सभा घेते त्या त्या ठिकाणी आता शिंदेगडसुद्धा किंवा त्यांच्या एकनाथ शिंदे यांचा पक्षसुद्धा सभा घेते. त्यांचा कुठे पक्ष, टोळी आहे, टोळी सभा घेत नाही, टोळी माणसं गोळा करून आणते. कारवाई क्या है, ये तो बदले की भावना से की हुई कारवाई. सदानंद कदम शिवसेना परिवार के सदस्य है. उद्धव ठाकरे जी की बहुत बड़ी रैली कोकण में हो गई, खेड़ में. वो रैली यशस्वी करने के लिए सदानंद कदम का बड़ा योगदान था. और ये होने के बाद दूसरे दिन तुरंत ईडी वहाँ पहुँचती है और सदानंद कदम को अरेस्ट कर लेती है. वो व्यक्ति बीमार है, उनको ऑपरेशन हुआ है, फिर भी उनको अरेस्ट कर कर लेके गई. मैं बार बार कुछ मुद्दे सामने लाया हूँ. ये किरीट सोमयान जो विक्रांत घोटाला किया है, विक्रांत के नाम पर जो पैसा जमा किया लाखों करोड़, उस बारे में तो उनको क्लीन चिट देती है यहाँ की पुलिस, उनकी जाँच भी बंद कर दी. ईडी के लिए फिट केस है विक्रांत घोटाला, लेकिन वहाँ ईडी नहीं जा रही. ईडी कहाँ जा रहे हैं, जो अपने विरोधी है भारतीय जनता पार्टी के, बस उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ईडी तुरंत उसको छोड़ा जाता है ऊपर से. महाराष्ट्र से दो नेताओं ने, शरद पवार साहब और उद्धव जी, उद्धव ठाकरे, प्रधानमंत्री को जो लेटर लिखा गया है उसमें से महाराष्ट्र के दो नेता हैं. किस प्रकार से ये कार्रवाई चल रही है ईडी और सीबीआई, उसमें मैं देख रहा हूँ तेजस्वी यादव जी का भी उसमें सिग्नेचर है. दो दिन से लालू यादव और उनके परिवार के ऊपर इस प्रकार से रेड्स चल रही है. और बहुत ही वेदनादायक बात यह है कि लालू यादव जी बीमार चल रहे हैं. लालू यादव के छोटे पोते, उनकी गर्भवती बहू, 16-16 घंटे उनको भी बिठाया गया है. ये कौन सा कानून है, ये कौन सा न्याय है, ये अमानुषता है, निर्घृणता है. लेकिन सरकार आपातकाल नहीं, तानाशाही से भी ऊपर जाकर काम कर रही. लेकिन मैं इतना ही कहूँगा, सत्ता आती है, सत्ता चली जाती है, ये सबका हिसाब होगा. चलिए. तर संजय राऊत यांनी पत्रकारांशी नुकताच संवाद साधलेला आहे. ईडी कारवायांना आपण घाबरत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.